मराठीमध्ये पहा सगळे कलाकार साधारणतः एकमेकांबरोबर काम करतातच, कुठे ना कुठे तरी ते भेटतात एकमेकांना। त्यामुळे आम्ही पहिल्यांदा काम तर अजिबातच करत नव्हतो। भरतबरोबर आम्ही एकमेकांची नाटकं पाहिलेली आहेत, आम्ही एकमेकांबरोबर सिनेमा त्याच्या अगोदरही काम केलेलं आहे। सो एकमेकांचं टायमिंग माहीत असतं काय आहे ते, की भरत काय पद्धतीने काम करतो, कमी काय काम काय पद्धतीने काम करतो। मला वाटतं ते ट्यून व्हायला एक तुम्हाला एक साधारण एक तास अर्धा तास जातो कुठल्याही गोष्ट सुरुवात करताना। नंतर आपल्याला कळतं आपण काय बॅटिंग करायची आहे, तो काय बॅटिंग करणार आहे, कुणाला कसे बॉल टाकायचे आहेत, मग कोण कशी बॅट फिरवणार आहे, हे एका सीनमध्ये ठरवून घ्यावं लागतं। आपल्याकडे बऱ्याचदा काय होतं कॉमेडियन्सचा प्रॉब्लेम, की ते एखादा सीन स्किट म्हणून परफॉर्म करतात, तर ते स्किट म्हणून परफॉर्म नसतं करायचं ना। तुम्हाला अख्ख्या सिनेमाचा ग्राफ पाहायला लागतो, त्या सीनची त्या अख्ख्या सिनेमामध्ये त्या कथेमध्ये केवढी मागणी आहे, काय मागणी आहे, तर मग भरकटायला होतं बऱ्याचदा कॉमेडियन्सना आपल्याकडे, आणि ते दिसतंही भरकटलेले। तर मला वाटतं ज्ञानेश आम्हाला फार चांगला सुकाणू होता आमच्यासाठी, किंवा कॅप्टन होता, तो व्यवस्थित आम्हाला सांगायचा की याच्यापेक्षा जास्त करू नका, एवढंच पुरेसं आहे, ती एवढी सीनची एवढीच मागणी तर तेवढंच करा। तर मला वाटतं ते फार महत्त्वाचं असतं। आमचं ट्युनिंग ते फार चांगले आहेत, वैयक्तिक आयुष्यामध्येही आम्ही खूप चांगलं एकमेकांना ओळखतो, आमचे मित्र आहोत।